माझ्या मुलाला माहित नव्हतं या 14-4-1 उडी मारल्यावर त्याला काय पुढे होणार आहे. त्याच्या डोक्यात त्या गेमवाल्यांनी फक्त सुसाईड हा एंड टास्क ठेवलेला. मोबाईल गेमच्या नादात 10वीत शिकणाऱ्या मुलाने 14व्या मजल्यावरनं उडी मारली आणि त्याचा जीव गेला. हा धक्कादायक प्रकार घडलाय पिंपरी चिंचवडच्या किवळे परिसरात. आर्य श्रीराव असं या मुलाचं नाव आहे. गेले काही महिने तो व्हिडिओ गेममध्ये पुरता गुरफटला होता आणि त्याच्या वागण्या बोलण्यात सुद्धा खूप फरक पडला होता असं त्याचे कुटुंबीय सांगतात. 6 महिन्यांपासून त्याच्यात खूप म्हणजे चेंजेस आले. म्हणजे तो मी काही बोलली की तो मला असं एकदम अशी उत्तरं द्यायचा म्हणजे खूप विचित्र वेनी तो आन्सर करायचा. म्हणजे हो तो कधी म्हणायचाच नाही. कंटिन्यू बॅड वर्ड्स यूज करायचा. मी त्याला जर त्याच्या हातातनं लॅपटॉप घेतला जरी तर तो म्हणजे अंगावर यायचा असा. ती एक आई म्हणून मला त्याच्याजवळ सुद्धा जायला भीती वाटायला लागली होती. तरी त्याला कितीही झालं तरी मी त्याला फार ओढण्याचा प्रयत्न केला त्यातून बाहेर. मी जबरदस्ती काढायची पण तो इतका हे होता की माझा जोर नाही पुरायचा त्याच्यावर. हा मुलगा नेमका कोणता व्हिडिओ गेम खेळत होता हे पोलिसांना निश्चितपणे कळलेलं नाही. मुलाचा लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी घेतलाय पण त्याचे पासवर्ड माहीत नसल्यामुळे त्यांना ते उघडता येत नाहीयेत. मुलाच्या खोलीतून काही स्केचेस मिळाली, त्यात इमारतींची सुद्धा स्केचेस होती. पोलीस याबाबत पुढे तपास करतात. आजकाल तुम्हाला माहित आहे ना, काही होऊ शकतं. तुम्ही हाऊ टू रिमूव्ह पॅरेंटल लॉक पोरल काढून टाकतात, त्याला काही एवढं विशेष नाही आहे. तसं त्यांनाही काढलं. त्याचा रिझल्ट पण चांगला आहे, अभ्यासात पण चांगला आहे आणि थोडंफार खेळतो. मॅडम पण म्हणत होती थोडंफार खेळतो पण तुम्ही थोडं अटेन्शन द्या. आता अटेन्शन तर देतो ना, पण तुम्ही 24 तास नाही देऊ शकत. तुम्हाला खरोखर नाही कळत, कारण हे पोरं ना हिस्ट्री वगैरे सगळं उडून टाकतात. तुम्ही ट्रेसच नाही करू शकत त्यांना काय बघितलं. इव्हन त्याचे स्वतःचे 2 जीमेल ID हे मला आज कळलं. अतिवृष्टीमुळे 25 जुलैला पुण्यात शाळांना सुट्टी होती. त्या दिवशी आर्य खूप वेळ गेम खेळत होता. रात्री जेवून तो पुन्हा खोलीत गेला. दुसऱ्या मुलाला बरं नसल्यामुळे आर्याची आई त्याच्या शुश्रूषेत होती. सोसायटीच्या ग्रुपवर खाली एक मुलगा जखमी अवस्थेत पडल्याचा मेसेज आला. स्वाती श्रीराव यांना शंका येऊन त्यांनी खोलीत जाण्याचा प्रयत्न केला. आतून लॉक असलेली खोली दुसऱ्या किल्लीने उघडली आणि त्यांना मुलगा खोलीत दिसला नाही. त्या खाली पोहोचल्या तेव्हा आर्य जखमी अवस्थेत पडलेला होता. पोलिसांना तपासात एक चिट्ठी सुद्धा मिळाली आहे जिचा सुसाइड नोट म्हणून तपास केला जातोय. 10 साल का जो बच्चा है माइनर, उसने 14th floor 14 माले से कूद कर अपनी जान दी है. जो उसका इन्वेस्टिगेशन हमारे रावत के PI कदम साहब कर रहे हैं, उसके इन्वेस्टिगेशन में प्राइमरी इन्फॉर्मेशन ये हमारे सामने आ रही है कि वो कुछ टाइप के गेम खेल रहा था. तो उनके पेरेंट्स, उनके निजली जो रिलेटिव है, उनसे भी हमको यही इन्फॉर्मेशन मिली है कि कुछ लैपटॉप्स पे वो गेम खेल रहा था. मे बी उसकी वजह से उन्होंने ये सुसाइड की है. हमको वहाँ पे उनके नोटबुक में एक सुसाइड नोट भी मिला है जिसको उन्होंने लॉग आउट नोट किया कहा है. और एक XD नाम का गेम है तो शायद उसने वहाँ पे सुसाइड नोट के एंड पे एक XD करके लिखा है. तो प्राइमरी इन्वेस्टिगेशन इनमें चल रहा है कि सुसाइड का एग्जैक्ट रीजन क्या है. कितनी दिनों से ये गेम खेल रहा था और किस प्रकार से सुसाइड की है? सुसाइड उन्होंने 14 फ्लोर से कूद के की है, रात को 12:30 बजे के करीबन तब की है. और कितने दिनों से खेल रहा है वो इन्फॉर्मेशन हमको अभी, उनका जो लैपटॉप है वो सीज किया है पुलिस ने, उसका पासवर्ड भी पेरेंट्स को या किसी को पता नहीं है. तो हम एक साइबर एक्सपर्ट की वजह से पासवर्ड क्रैक करने का ट्राई कर रहे हैं. उससे हमको ज्यादा मालूमात मिल जाएगी कि वो ये कौन सा गेम खेल रहा था, कितने दिनों से खेल रहा था, ऑनलाइन था या कोई और रीजन था. सुसाइड से पहले कुछ मैप्स भी निकाले हैं, क्या ये मैप्स है और कुछ तहकीकात हुई है केस में? सुसाइड के प्लेस से वहां हमें उसके नोटबुक से 3 different टाइप के मैप्स मिले हैं. मैप्स को देख के ऐसे लगता है कि वो किसी बिल्डिंग के मैप्स हैं. और एक मैप में जो सुसाइड करनी है तो एग्जैक्टली सुसाइड कैसे करनी है उसका भी उसने मैप निकाला हुआ लगता है. तो वो उसने कब निकाले थे, कुछ दिन पहले निकाले थे, उसी दिन निकाले थे या कब निकाले थे, उसने ही निकाले थे क्या, इस सारी चीजों पर प्राइमरी इन्वेस्टिगेशन चल रहा है. इस घटना के बाद आप जो पेरेंट्स हैं उनको क्या अपील करना चाहोगे? इस घटना के बाद पेरेंट्स को हम एक ही अपील करना चाहिए थे कि अपने बच्चों के हाथ में मोबाइल जैसा डिवाइस ना दे. और अगर भी आप दें कि आपको मजबूरी है कुछ क्लास हो तो कम दे. क्योंकि और जो चैनल्स, जो